या शतकातील स्वर्गवासी इंद्रोदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे व आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे कार्य अजरामर होणारे होते आणि ते कदापि मनुवाद्यांना सहन होत नसल्या कारणाने पूर्वी सुरुवातीला शिवसेना पक्ष आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून तो पक्ष इतरांच्या स्वाधीन करण्याचं काम या केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेलं आहे आणि आम्ही याचा खऱ्या अर्थानं जाहीर निषेध करतो. भविष्यात यांना याचे परिणाम हे जनतेच्या दरबारामध्ये त्यांना भोगावे लागतील. संपूर्ण देशाला माहित आहे की शरदचंद्रजी पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, उभा केला, गावोगावी लोकांपर्यंत पोहोचवला आणि त्या माध्यमातून गेल्या 20 वर्षापासून जनतेची सेवा देखील त्या माध्यमातून केली. असंच शिवसेनेच्या बाबतीत देखील घडलं. शिवसेना पक्ष देखील अशाच प्रकारे स्वर्गवासी इंद्रोदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला होता आणि तो उद्धवजी त्यांच्या पक्षात तो पक्ष अतिशय चांगल्या रीतीने चालवत होते. परंतु मनुवाद्यांनी सहन झाले नाही आणि त्या माध्यमातून त्यांनी येडियुरप्पा पक्ष फोडले. परंतु त्यांना हे माहीत नाही, तळागाळातील कार्यकर्ता हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभा आहे. आज पूर्ण राज्यामध्ये एक संतापाची लाट त्या निमित्तानं उसळली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता, ज्येष्ठ नागरिक हे अतिशय हवालदिल झाले असून ते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभं राहण्याचे ठोकपणे सांगत आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने जर कधी या प्रकरणाला आम्हाला न्याय दिला नाही तर जनतेच्या दरबारामध्ये कोणतंही चिन्ह जरी घेऊन आम्ही गेलो तरी त्या ठिकाणी जनता आम्हाला न्याय देईल हा आम्हाला ठाम विश्वास आहे. राष्ट्रवादीचा काँग्रेस पार्टीचा तळागाळातील कार्यकर्ता हा, सर्वसामान्य कार्यकर्ता हा येत्या काळात पक्ष बांधून आणि नव्या जोमाने कामाला लागेल आणि पुन्हा एकदा या राज्यामध्ये उद्धव साहेबजी ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल हे निश्चित आहे. कालच्या दिवशी पक्ष व चिन्ह अजितदादांकडे सुपूर्द केल्यानंतर निवडणूक आयोगाने तसा निकाल दिला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज 40 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अजितदादा गटांकडनं जल्लोष करण्यात आला. काय सांगाल? 40 गावांमध्ये अजितदादा गटाचे कार्यकर्ते हे किती संख्येने होते हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. 40 गाव तालुका संपूर्णपणे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे सर्व प्रमुख ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. तशीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील आहे. भविष्यात या ठिकाणी फक्त आणि फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांच्याच पाठीमागे उभे असलेला कार्यकर्ता आपल्याला दिसेल हे मी ठामपणे सांगू इच्छितो.